शिर्डी शहरात लायन्स क्लब आणि शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनं पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीमध्ये प्लॅस्टिक वापर बंद करा, कागदी पिशव्या वापरा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कागदी पिशव्यांचं वाटप व्यापाऱ्यांना करण्यात आलं. पर्यावरणाचा वाढता असमतोल थांबवण्यासाठी शासन स्तरावर कंबर कसून कार्य केलं जात असताना आता सामाजिक संघटनाही पुढे येत असून लायन्स क्लब, लायनेस क्लब आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं शिर्डी शहरात प्लॅस्टिक पिशव्या बंद करून कागदी पिशव्यांचा वापर करा अशा घोषणा देत पर्यावरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिर्डी शहरातील जुना पिंपळवाडी रस्त्यापासून या रॅलीला बुधवारी सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांना रेनबो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या कागदी पिशव्या वाटप करण्यात आल्या. यामध्ये व्यापारी धनंजय शेळके, फुटरमल जैन, अशोक गंगवाल, अजित पारक, विजय संकलेचा, विजय पारक, डॉक्टर संतोष लोढा, बाळासाहेब नागरे आदींना ह्या पिशव्या देऊन प्लास्टिक पिशव्या वापरानं पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कसा थांबवावा याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ गोंदकर, सचिव भाऊसाहेब लवांडे, सदस्य विजय थोरात, महेश वैद्य, प्राध्यापक रघुनाथ गोंदकर, ॲडव्होकेट संदीप गोंदकर, डॉक्टर धनंजय जगताप, वाल्मिक तुरकणे, संपत मोरे, भागवत कोते, लायनेस क्लबच्या अध्यक्षा रजनी गोंदकर, उपाध्यक्षा शोभा गोंदकर, सचिव अर्चना जगताप, लता मोहिते, शोभा लवांडे, रेनबो स्कूलचे दत्ता डोके, प्रशांत भास्कर, सचिन पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी या संकल्पनेविषयी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी अधिक सांगितलं आहे. तर लायनेस क्लबच्या अध्यक्षा रजनी गोंदकर यांनीही या संकल्पनेविषयी अधिक माहिती दिली. लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई आणि लायनेस क्लब ऑफ शिर्डी साई त्याचप्रमाणे रेनबो इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक अवेअरनेसचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या निमित्ताने रेनबो स्कूलच्या मुलांनी या ठिकाणी कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत आणि लोकांमध्ये हे वापराचं प्रमाण वाढावं अशा दृष्टिकोनातून हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि शिर्डी गावामधील सर्व व्यापाऱ्यांची भेट घेऊन या ठिकाणी सर्वांना कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या ह्या इथून पुढे वापराव्यात आणि प्लास्टिक पिशव्याचं वापर टाळावा अशा दृष्टीचं नियोजन आज या ठिकाणी घेतलेलं आहे, जेणेकरून शहरामध्ये स्वच्छता राहील, प्रदूषण वाढणार नाही, यासाठी याचा मुख्यत्वे फायदा होणार आहे. त्या दृष्टीने एक सामाजिक काम म्हणून याकडे आम्ही लक्ष देऊन हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आम्ही आज रेनबोच्या मुलांनी बनवलेल्या ज्या काही कापडी पिशव्या आहेत ना, तर त्याची एक रॅली काढतो आहे आणि ह्या आम्ही दुकानदारांना देणार आहोत. आमचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की मुलांची जी काही क्रिएटिव्हिटी असते, स्वतः केलेली एक निर्मिती असते, तर त्याचा त्यांना आनंद मिळावा आणि त्याचं मोल पण व्हावं, कारण हे मोल जे आहे हे आमच्या मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण पर्यावरणाचा संदेश देत असताना त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण असतं आणि प्लॅस्टिक बंदी हा एक आत्ता आपण भारत सरकारने घेतलेला फार मोठा अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि त्याचं आम्ही आमच्या शिर्डीमधून जर मुलांपर्यंत छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यावर जास्त चांगले संस्कार होत असतात आणि त्यांनी जर अशा प्रकारची प्लास्टिक बंदीचं त्यांच्यात हा संस्कार चांगला रुजला तर संपूर्ण पुढच्या पिढीमध्ये हा संस्कार रुजून छानपैकी आपण पर्यावरण राखू शकतो आणि प्रदूषण रोखू शकतो. तर या उद्देशाने आम्ही स्वच्छ व सुंदर शाळा ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या मदतीने खूप सुंदर उपक्रम लायनेसने राबवलेला होता, तसाच आता लायन्स आणि लायनेसने हा एक उपक्रम हाती घेतला आणि आज आम्ही ती रॅली काढतो आहे, तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. तर रेनबो स्कूलच्या शिक्षकांनीही याविषयी अधिक सांगितलंय. रेनबो इंटरनॅशनल स्कूल जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव आणि लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कागदी पिशव्यांचा वापर करा आणि प्रदूषण टाळा अशा प्रकारचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आधुनिक भारताच्या नवनिर्माणासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या या ज्या आहे त्या हानिकारक आहे, त्या आरोग्यास हानिकारक आहे, त्यामुळं सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन यात भर घालणारे आहे. म्हणून या प्लास्टिक बॅगऐवजी कागदी पिशव्यांचा वापर सर्रास व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी आणि घरी करावा अशा प्रकारचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून कागदी पिशव्या मुलाकडून तयार करून आणि त्या तथाकथित समाजातील सिटीमधील व्यापाऱ्यांना वाटून देऊन एक जनजागृती करण्याचा हा आमचा मानस आहे. आमच्या स्कूलचे
जे ब्रीद वाक्य आहे स्कूल ऑफ नेचर स्कूल ऑफ फ्यूचर निसर्गाकडे चला। आमच्या स्कूलचे जे अध्यक्ष आहे माननीय लहान भाऊ नागरे आणि माननीय कांतीलाल जी अग्रवाल यांचा मूळ उद्देशच आहे का निसर्गातून चला निसर्गाकडे चला निसर्गाचं संवर्धन करा अशा प्रकारचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याला लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईनगर यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे एसएन मीडिया शिर्डी।